या तेलाचे फक्त दोन थेंब असे वापरा आणि त्वचेच्या सर्व समस्या गायब करा पिगमेंटेशन असेल काळे डाग मुरुम्स असतील त्वचेवर सुरकुत्या आले असतील रॅशेस आले असतील किंवा बर्निंग इचिंगचा प्रॉब्लेम असेल तर या सर्व समस्या गायब होतील त्वचेचा रंग उजळेल त्वचा मुलायम मऊ आणि तजेलदार बनेल मंडळी जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि जर सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर लवकर वयाच्या आधी येत असतील किंवा इचिंग होत असेल तर मंडळी हा घरगुती उपाय खास तुमच्यासाठी आहे आपण आज एक विशिष्ट तेल वापरणार आहोत ज्या तेलाला आयुर्वेदामध्ये सोन्यासारखं महत्व आहे परंतु हे तेल वापरताना कोणती काळजी घ्यायची कुणी हा घरगुती उपाय करायचा कुणी करायचा नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल मंडळी अर्धवट व्हिडिओ पाहून अपरात ज्ञान घेऊन हा उपाय अजिबात करू नका मंडळी बघा आपल्याला यामध्ये दोन ते तीन पदार्थ लागणार आहे अत्यंत साधे सोपे आहेत अगदी सहज उपलब्ध होणारे आहेत परंतु हा घरगुती उपाय तुमच्या त्वचेचे सर्व समस्या मुळासकट गायब करणार आहे तर मंडळी पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे चार ते पाच चमचे आपल्याला पाणी घ्यायचे आणि हे उकळून कोमट केलेलं पाणी असावं चांगल्या पद्धतीने चा उकळायचं आणि नंतर ते थंड करायचं कोमट करायचं आणि मंडळी यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला टाकायची ती म्हणजे कोरपड जेल बघा आपल्याला रेडीमेड कोरफड जेल ही दुकानामध्ये उपलब्ध असतं मिळतं परंतु जर कोरफडीचं फ्रेश पान जर आपल्याला मिळालं तर अतिउत्तम कारण ही कोरफड किंवा कोरफड जेल हे प्युअर असतं शुद्ध असतं म्हणून कोरफड जेल आपल्याला फक्त एक चमचा लागणार आहे जास्तची गरज नाही आहे तुम्हाला वारंवार वापरायचं असेल समजा दिवसभरामध्ये जास्त जर आपल्याला जास्त ठिकाणी लावायचं असेल तर जास्तही बनू शकता परंतु हे प्रमाण लक्षात ठेवा एक चमचा कोरफड जेल आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कोरफड जेल आपल्या आप त्वचेच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे अनेक पोषक तत्व त्या कोरफडीमध्ये असतं मंडळी दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे एक चमचा नारियल तेल बघा मंडळी एक चमचा नारियल तेल घ्यायचे आहे नारियल तेलही त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे विशेष तेल आपण आजच्या या घरगुती उपायामध्ये वापरणार आहोत जे आपल्या त्वचेचं आरोग्य हे अत्यंत उत्तम करणार आहे त्वचेच्या सर्व समस्या पळून लावणार आहे आणि ते तेल आहे पेपरमिंट ऑइल ज्याला पुदिना तेल असंही म्हटलं जातं मंडळी बघा हे तेल एक काळजी घ्यायची केवळ पेपरमिंट ऑइल किंवा के केवळ जे पेपरमिंट ऑइल आहे ते आपल्या त्वचेवर डायरेक्टली अप्लाय करू नये म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलं पाहिजे नारियल तेल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरियर्स कोणतेही तेल असू द्या परंतु डायरेक्ट जर वापरलं हो तर तुमचे स्किन बर्निंग किंवा इरिटेशनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर मंडळी या पेपरमेंट ऑइलमध्ये रेज्युनेटिंग प्रॉपर्टीज असतात आपली स्किन प्युरिफाय आणि क्लीन करण्यासाठी त्याचा फायदा होतो इरिटेशन आणि बर्निंगपासून आपल्या त्वचेचं संरक्षण होतं सध्या दिवस आहेत हिवाळ्याची आणि हिवाळ्या दिवसामध्ये सुद्धा कोडी त्वचेला तडे जातात आणि त्वचा फाटते यापासून सुद्धा या संरक्षण होईल तुमचं त्याचबरोबर अँटी एजिंग प्रॉपर्टीज सुद्धा यामध्ये असतात कुलिंग आणि सुथिंग प्रॉपर्टीज असतात इतर कोणत्याच तेलामध्ये ह्या सर्व प्रॉपर्टीज नसतात पेपरमेट ऑइल सोडून मंडळी यामध्ये एक मेंथॉल नावाचा घटक असतो जो त्वचा फाटत नाही किंवा त्वचेला जे इचिंग होतं ते होत नाही यामुळं व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात अँटीऑक्सिडंट्सचं काम ते व्हिटॅमिन सी करतं आणि त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी फार फायदा होतो मंडळी फक्त तीन ते चार थेंब पेपरमिंट ऑइलचे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत बा खूप पेपरमिंट ऑइल वापरायचं नाही आहे अगदी कमी प्रमाणात वापरायचं म्हणजे हे प्रमाण म महत्त्वाचं आहे आणि मंडळी आपल्याला हे चांगलं द्रावण व्यवस्थित मिक्सअप करायचे कोरपड जेल असेल पेपरमेंट ऑइल आहे उकळलेलं पाणी आहे आणि नारियल तेल आहे या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्सअप करायच्या आणि आपल्याला त्या चेहऱ्यावर त्वचेवर मानेवर असेल किंवा पाठीवर कुठे तुम्हाला जिथे त्वचेला तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तिथे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता यामुळे त्वचेच्या सर्व समस्या या गायब होणार आहेत तर मंडळी हा घरगुती उपाय करा तुम्हाला जर उपयुक्त वाटला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद